राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तावडे सर, सर आपल्यासोबत आहे सर याचिका सगळे सोयऱ्याबाबत स्वीकारलेली आहे कोर्टाने काय वाटतं तुम्हाला एकूणच नाही मी ज्यांनी ही याचिका दाखल केली त्यांचं अभिनंदनच केलेलं आहे कारण हे जे परवा सव्वीस तारखेला राजपत्राचा प्रस्तावित वसुदा राज्य सरकारने प्रकाशित केला त्याविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका आहे मतमतांतरी आहेत आणि त्याच्यामुळे जसं मी जबाबदारीपूर्वक त्या दिवशी बोलून आजही माझं मत आहे की याच्यामध्ये नवीन काहीच दिलेलं नाही आहे जुन्या ज्या तरतुदी होत्या त्याच त्याच्यामध्ये टाकून शब्दाचा खेळ करून हे हा मसुदा तयार केलेला आहे परंतु त्यांना असं वाटते की बा यामुळे गणगोत शब्द टाकला आहे स्वर्ग टाकला आहे याच्यामुळे भविष्यामध्ये ओबीसीवर अन्याय होऊ शकतो ही जी त्यांची शंका आहे ती शंका या माध्यमातून दूर होईल आणि हायकोर्ट जो काही निकाल देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल आणि ज्यांच्या ज्यांच्या मनात समज गैरसमज आहे ते एकदा ते दूर होतील म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे मागासवर्गीय आयोगाचे जर सर्वे सुरू आहे तर आजचा शेवटचा दिवस आहे काय वाटतं तुम्हाला काय फलित याचं असेल नाही आता कसं आहे की जोपर्यंत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती वक्तव्य करू शकत नाही परंतु मी आधीसुद्धा म्हटलेलं आहे की इथे अभ्यास करताना मागासवर्गीय आयोगाने आमचं लक्ष याच्याकडे आहे की अतिश्रीमंत श्रीमंत मध्यमवर्गीय गरीब अतिगरीब अशा प्रकारची विभागणी करून हा सर्वे केला किंवा नाही नाहीतर फक्त एका पर्टिक्युलर ब गरीब लोकांचा सर्वे होईल आणि त्याच्या आधारे जर ते अहवाल देतील तर त्याला आम्हाला चॅलेंज करावं लागेल कुठलाही प्रकारचा सर्वे करताना अशा प्रकारच्या कॅटेगरी करून जर सर्वे झाला तर योग्य तो निष्कर्ष बाहेर येईल आणि योग्य निष्कर्ष हवा असेल ती कॅटेगरीशी होणं आवश्यक आहे ते झालं की नाही याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत सर सगळं सगळा सर्व्हे केला सर त्यांनी प्रत्येक घरात जाऊन आले ते नाही आता जेव्हा ते टॅब्युलेशन करतील अॅनालायसिस करतील तेव्हा हे येईल ना की त्यांनी कुठल्या कुठल्या कॅटेगरीचं त्याच्यामध्ये समावेश केला आहे टॅब्युलेशन करताना आणि कशाप्रकारे निष्कर्ष काढलेला आहे तो अहवाल बाहेर आल्यावरच कळेल तोपर्यंत आम्ही फार त्याच्यावरती वक्तव्य करू शकत नाही संभाजीनगरला सभा आहे त्या सभेत तुमची जाण्याची तयारी आहे सध्या तर मी इकडेच बीजन भरपूर वेळ आहे त्याला तोपर्यंत ते योग्य योग्य वेळी तो निर्णय घेऊ शेवटचा प्रश्न जरंगे पाटील यांचं अल्टिमेट पुन्हा आंदोलनाला बसणार असं ते म्हणतात ओबीसी नेते म्हणून कसं बघतात याच्याकडे नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे किती वेळा उपोषणाला बसायचं कशा कशा प्रकारचं आंदोलन करायचं एवढी प्रदीर्घ चर्चा होऊन त्या दिवशी त्यांनी आपलं ते आंदोलन मागे घेतलं आणि त्यानंतर म्हणजे खरं म्हणजे महत्त्वाचा कसं आहे की हा जो प्रस्तावित मसुदा आहे याच्यावरती सतरा तारखेपर्यंत सरकारने आक्षेप बोलवलं आक्षेप बोलवून त्याचं निराकरण झाल्याशिवाय अध्यादेश निघू शकत नाही किंवा फायनल राजपत्र निघू शकत नाही हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि देशाला माहीत आहे आणि त्याच्यामुळे ती शेवटची तारीख जायच्या पूर्वीच पुन्हा आम्हाला आजच द्या आजच द्या आजच द्या ह्या गायीने पुन्हा ते करतायत त्याच्यामुळे कुठेतरी समाजाची दिशा भूलवतो आहे असं मला वाटतं कॅमेरामॅन सचिन सयांचं गजानन मोमाटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं